मी फराह खान साम संजीवनी या आरोग्य विषय कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. या कार्यक्रमामध्ये आपण तुमच्या आरोग्याशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेत असतो आणि आज देखील आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे PCOD आणि वंध्यत्व. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ते म्हणजे डॉक्टर अविनाश देवरे आणि डॉक्टर विद्या देवरे. आपल्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. तर असे हे तज्ज्ञ डॉक्टर आज आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून बरीचशी माहिती जाणून घ्यायची आहे. मात्र थोडक्यात त्यांची ओळख करून घेऊया. ते म्हणजे डॉक्टर अविनाश देवरे यांचं शिक्षण हे BAMS आणि MD झालेलं आहे. तर पुण्यातच त्यांचं शिक्षण झालेलं असून त्यांनी योगशास्त्रामध्ये डिप्लोमा इन योगा आयुर्वेदा ही पदवी देखील त्यांनी घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर गेली 15 वर्ष स्त्रीरोग आणि वंध्यत्वावर उपचार आणि रिसर्च त्यांचं सुरू आहे. आणि त्याचबरोबर आता डॉक्टर विद्या यांच्याविषयी बोलायचं झालं तर डॉक्टर सौ विद्या अविनाश देवरे या श्री साई आयुर्वेदिक पंचकर्म रुग्णालय या इन्फर्टिलिटी रिसर्च सेंटरच्या डायरेक्टर आहेत आणि त्यांचं शिक्षण MD आयुर्वेद आणि MA संस्कृत असून वंध्यत्व निवारण म्हणजेच मुलं न होणं यामध्ये त्यांनी स्पेशालिटी केलेली आहे आणि 2004 पासून त्या याच्यामध्ये कार्यरत आहेत, काम करतायत. तर असे हे तज्ज्ञ डॉक्टर आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून PCOD असेल किंवा त्यामुळे येणारं जे वंध्यत्व आहे ते कशा पद्धतीनं येतं, काय येतं, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिला जो माझा प्रश्न आहे तो म्हणजे डॉक्टर विद्या यांना आहे, तो म्हणजे PCOD म्हणजे नेमकं काय डॉक्टर? PCOD हा शब्द आपण वारंवार ऐकतो किंवा आजकाल आपल्या सतत तो कानावर पडत असतो, पण PCOD म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहिती नसतं. तर PCOD चा अर्थ पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसऑर्डर, म्हणजे याच्यामध्ये बीजग्रंथी ज्या आहेत, बीजकोश ज्या आहेत, त्याच्यावरती छोट्या छोट्या गाठी आलेल्या आपल्याला दिसतात. तर सोनोग्राफीमध्ये हा रिपोर्ट बरेचदा मुलींच्या बाबतीत आपल्यासमोर येतो, पण त्याचा अर्थ आपल्याला समजणं आवश्यक आहे. तर PCOD ची लक्षणं काय असतात, या गाठी कशामुळे निर्माण होतात, तर ते आपण थोडक्यात पाहू. PCOD च्या लक्षणांमध्ये सर्वात महत्त्वाचं लक्षण जे आहे ते म्हणजे पाळी अनियमित असते. म्हणजे पाळीला जेव्हा सुरुवात होते तेव्हा सुरुवातीला 12 किंवा 15 वयामध्ये मुलींमध्ये मासिक पाळीला सुरुवात होते, पण एकदा पाळी येते नंतर 2-3 महिन्यांपर्यंत पाळीच येत नाही. तर याला म्हणतो आपण अनियमित पाळी. म्हणजे पाळी अनियमित असते, दर महिन्याला जी मासिक स्त्राव किंवा मासिक पाळी यायला पाहिजे ती होत नाही असं आपल्याला दिसतं. त्याच्या अनुषंगाने मुलींमध्ये वजन वाढत जातं किंवा चेहऱ्यावरती लव यायला सुरुवात होते. जशी पुरुषांमध्ये दाढी मिशा असतात अशा पद्धतीने हळूहळू नको असलेल्या ठिकाणी म्हणजे ओठांवरती किंवा कानाच्या जवळ बेंबीच्या जवळ लव यायला सुरुवात होते. ही त्याची PCOD ची महत्त्वाची लक्षणं आहेत. त्यानंतर चेहरा काळवंडायला किंवा पूर्ण त्वचा काळवंडायला सुरुवात होते. जे त्वचेचं लस्टर किंवा तेज असतं ते जातं आणि त्वचा काळवंडायला सुरुवात होते. तर ही त्याची महत्त्वाची लक्षणं आहेत. त्याच्याबरोबर जे स्त्रियांमध्ये जे स्त्रीत्व असतं किंवा जो नाजूकपणा किंवा सुकुमारता असते ती जाऊन एक पुरुषांप्रमाणे चेहऱ्याचे किंवा शरीराचे कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात. तर ही PCOD ची सामान्य लक्षणं आहेत. अच्छा. हे हळूहळू आपल्याला दिसत असतात, म्हणजे ती आपण ओळखणं फार महत्त्वाचं आहे. आता PCOD हा जो आजार आहे, आज जरी आपण त्याला PCOD असं म्हणत असतो तरी सुद्धा ते ग्रंथीरज, ग्रंथी म्हणजे गाठी म्हणून आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. तर त्याच्यामध्ये त्याची कारणं सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहेत की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आजार आपण पाहिलं तर जवळपास 10 पैकी 8 ते 9 मुलींना PCOD चा त्रास असतो. तर एवढं प्रमाण याचं काय आहे, तर आपली आजची जी लाईफस्टाईल आहे, आपली जे धावपळीचं जीवन आहे, त्याच्यामुळे हे प्रमाण सध्या वाढलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये वेळच्या वेळी जेवण न करणे किंवा कॉलेजमध्ये मुली आपण जर पाहिलं तर बाहेरचं खाण्यावरती त्यांचा जास्त भर असतो, घरचा पौष्टिक आहार त्यांच्या आहारामध्ये कमी असतो, किंवा रात्रीची जागरण, मोबाईल किंवा TV वरती सतत वेळ घालवणं, व्यायाम न करणं, ही सगळी PCOD ची कारणं आपल्याला आहेत. तर PCOD म्हणजे काय, त्याच्या लक्षणांवरून आपण वेळीच जर ओळखलं तर त्याची चिकित्सा करणं आपल्याला सोपं होईल. अगदीच अगदीच. म्हणजे डॉक्टर या ठिकाणी तुम्ही सांगितलेलं आहे PCOD म्हणजे नेमकं काय, मात्र त्याचबरोबर तुम्ही हेही बोललात की मुलींना हे कळत नाही आपल्याला PCOD आहे. तर ज्या मुलींना PCOD आहे हे ओळखायचं असेल तर ते कशावरून ओळखू शकतात? PCOD ओळखण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षणांवरूनच आपल्याला घरातल्या ज्या मोठ्या स्त्रिया आहेत, आई आहे किंवा फॅमिली डॉक्टर असतील, तर त्या लक्षणांवरून आपल्याला PCOD ओळखणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात प्रमुख लक्षण मी जसं म्हटलं की पाळी अनियमित असते, हे याचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. बरेचदा काय होतं की PCOD च्या सगळ्या लक्षणांपैकी एखादंच लक्षण उपस्थित असतं किंवा 2 लक्षणं उपस्थित असतात किंवा काही वेळेला सर्वच लक्षणं आपल्याला दिसतात, पण केवळ पाळी अनियमित आहे म्हणून सुद्धा PCOD चं निदान करता येतं.
वजन वाढत चाललेलं आहे, शरीरावरती सूज येत आहे, तरी पण पीसीओडीचं निदान करता येतं. चेहऱ्यावरती लव जर येत असेल तर ते पण पीसीओडीचं लक्षण आहे. किंवा ही सर्व लक्षणं जर एकत्रित जर दिसत असतील एखाद्या मुलीमध्ये तर ती पीसीओडीची सिव्हिअरिटी किंवा तीव्रता जास्त आहे असं ओळखून आपण ते ओळखलं पाहिजे आणि वेळीच तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. अगदीच अगदीच, म्हणजे वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे महत्त्वाचं आहे. माझा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॉक्टर अविनाश यांच्यासाठी आहे. डॉक्टर, पीसीओडी यांची लक्षणं डॉक्टर विद्या यांनी सांगितलीत, मात्र त्याचं निदान जेव्हा करायचं असतं तर ते कशा पद्धतीने केलं जातं किंवा कशावरून केलं जातं? ज्यावेळी रुग्ण डॉक्टरांकडे येतात त्यावेळी दोन गोष्टींनी आपण त्यांचा एक्झामिनेशन करू शकतो. एक, जे प्रेझेंटली आत्ता कंप्लेन्स दिसत आहेत, जी लक्षणं आहेत त्याच्यावरून एक निदान होतं की ह्या मुलीला पीसीओडी आहे. तर जसं मॅडमने सांगितलं की मेन्सेस इरेग्युलर होते किंवा अंगावरून गाठी जातात किंवा ओटीपोटात दुखणं, ह्या सगळ्या गोष्टी पीसीओडीकडे नेणारे आहेत. आणि दुसरं निदान आहे ते सोनोग्राफीमध्ये. तर आजच्या काळामध्ये 3D 4D सोनोग्राफी अवेलेबल आहे, तर याच्यामध्ये एक्झॅक्ट साईजसुद्धा कळते की नेमकी पीसीओडीमधली सिस्ट किती साईजची आहे आणि उजव्या बाजूला आहे की डाव्या बाजूला आहे, त्याच्यातही लोकेशनही कळतं आणि साईजही कळतं. तर ह्या दोन गोष्टींमुळे आपल्याला निदान करता येतं. बऱ्याचदा असं होतं की सोनोग्राफीमध्ये सिस्ट दिसत नाही, पीसीओडी दिसत नाही, परंतु लक्षणांमध्ये दिसत असतं. तर अशावेळी आपण लक्षणांनुसार चिकित्सा करतो. तर युजुअली ट्रीटमेंट आपण कधीपर्यंत देतो की रुग्णाला ज्यावेळी अनियमित रजस्राव असेल की मेन्सेस महिन्याच्या महिन्याला येत नाही अशावेळी आपण आयुर्वेदिक चिकित्सा दिली, आणि पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये ज्यावेळी ती ट्रीटमेंट नंतर बरी होते आणि 3 मेन्सेस तिच्या रेग्युलर झाल्या तर त्याच्यापुढे आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंटसुद्धा बंद करतो. फक्त त्याच्यापुढे एवढंच आहे की कंटिन्यू त्यांनी लाईफस्टाईल जी आहे ती चांगली पद्धतीने ठेवायला हवी. तर अशीच एक केस आपल्याकडे 21 वर्षांची मुलगी होती की जी मुलगी घरात परिस्थिती श्रीमंत होती आणि घरात अतिशय लाडाची मुलगी होती ती. तर सकाळी उशिरा उठणं, त्याच्यानंतर नाश्ता, ती 11 वाजता सकाळी नाश्ता करत होती, दुपारी झोप घ्यायची घरीच, त्याच्यानंतर संध्याकाळी परत रात्री मोबाईलमध्ये एकदा जर डोकं घातलं की साधारण 3 वाजेपर्यंत ती मोबाईल बघायची. म्हणजे झोपेची सगळीच अनियमितता होती, जेवणाची अनियमितता होती, व्यायाम म्हणाल तर लांब लांबपर्यंत संबंध नाही कारण घरात चार चाकी गाड्या होत्या. म्हणजे सगळं परिस्थितीमुळे सगळं आहे परंतु शरीराचं मात्र याच्यात नुकसान होतं. त्या केसमध्ये आपण त्याला लाईफस्टाईल चेंज करायला सांगितले की सकाळी 6 उठायचं, 1 तास किमान तुमचा व्यायाम होणं अपेक्षित आहे, त्याच्यानंतर 8 नाश्ता, त्याच्यामध्ये गाईच्या दुधाचा समावेश केला, त्याच्यानंतर दुपारी 12:30 रेग्युलर जेवण, पोळी भाजी वरण भात जो सकस आहार आपण म्हणतो पौष्टिक, त्याचा समावेश केला, दुपारीची झोप बंद केली, त्याच्यानंतर संध्याकाळी परत 5 एकदा 30 मिनिटांचा वॉक आपण दिला. जर संध्याकाळी चालण्याचा व्यायाम झाला तर त्याच्यामध्ये अल्टिमेटली त्या शरीरात लागवता तयार होते, म्हणजे शरीर हलकं होतं. आणि संध्याकाळी 7 जेवायचं आणि 9:30 ती मुलगी झोपायला लागली. मोबाईल तिला म्हटलं की 7 तू आईच्या ताब्यात द्यायचा, परत मोबाईलकडे बघायचं नाही. तर ह्या केसमध्ये साधारण 1.5 महिन्यांच्या याच्यामध्ये ती मुलीच्या चेहऱ्यावरती तेज वाढल्यामुळे पुढच्या 2 महिन्यांमध्ये मेन्सेस रेग्युलर झाली आणि अल्टिमेटली 6 महिन्यामध्ये आम्ही तिची ट्रीटमेंट बंद केली. फक्त गाईडलाईन देण्याची गरज होती आणि त्याप्रमाणे पाळण्याची गरज होती. तर आजकालच्या या लाईफस्टाईलमध्ये जर आपण थोडेसे चेंजेस केले तर आपल्याला ह्या गोष्टीतून लवकर बाहेर पडता येतं. आणि पीसीओडीचं एक वैशिष्ट्य आहे की जेवढ्या लवकर तुम्ही ट्रीटमेंट सुरू करणार तेवढ्या लवकर त्यातून बाहेर येता येतं. जेवढं ते क्रॉनिक होईल, जुनं होईल, तेवढं ते बरं होण्यासाठी देखील वेळ घेतं. अल्टिमेटली पुढे लग्न झाल्यानंतर मग प्रेग्नन्सी न राहणं ही कॉमन त्याच्यामधले कॉम्प्लिकेशन्स आहेत. तर बेटर वे हे कुमारी वयामध्येच जर बरं झालं तर पुढचं आयुष्य आपल्याला सुकर पद्धतीने जगता येतं. खरंय डॉक्टर, मात्र आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे आपले जे प्रेक्षक आपल्याला बघतायत त्यांच्याही मनात असेल, कारण पीसीओडीची जी समस्या आहे ती दिवसेंदिवस वाढताना दिसतेय, तर पीसीओडीमुळे वंध्यत्व येऊ शकतं का? बरोबर, पीसीओडीमुळे वंध्यत्वाचं प्रमाण सध्या आपल्याला खूप जास्त पाहायला मिळतं. उलटांगी जर आपण असं म्हणू की वंध्यत्वाचे जे रुग्ण आहेत, म्हणजे जे वंध्यत्वासाठी आपल्याकडे येतात, त्यांच्यापैकी 80% रुग्ण हे पीसीओडीची कंप्लेंट घेऊन आलेले असतात. कारण पीसीओडीचं प्रमाणच सोसायटीमध्ये आपल्याला तेवढं वाढलेलं दिसतं. आता याच्यामध्ये रुग्णाची आपण जेव्हा तपासणी करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की लग्नानंतर 2-3 वर्षांनंतर जेव्हा आपल्याला मूल होत नाही आहे किंवा बाळ होत नाही आहे असं जेव्हा पेशंट आपल्याला सांगतात तेव्हा त्यांची मासिक प्रवृत्तीची हिस्ट्री जर आपण पाहिली, त्याचा इतिहास जर पाहिला, तर रजोदर्शनापासूनच मासिक पाळी अनियमित असते. म्हणजे 12 किंवा 15 वर्षापासून जेव्हा पाळी येण्याला सुरुवात होते तेव्हापासूनच पाळी अनियमित असते, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं किंवा त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट घेतलेली नसते. त्यानंतर पूर्ण तुमचं करिअर आणि शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत 20-22 वयानंतर लग्न होतं, त्यानंतर पुढे 2-3 तास, म्हणजे जवळपास 10-12 वर्षांपासून हा पीसीओडीचा त्रास असतो, पण तो वंध्यत्वाच्या स्वरूपात आपल्यासमोर येतो.
म्हणजे जेव्हा आपण वंध्यत्वाची ट्रीटमेंट करायला जातो तेव्हा लक्षात येतं की मूळ त्याचं कारण जे आहे ते पी सी ओ डी आहे. मध्ये एवढी वर्ष गेल्यामुळे सगळी लक्षणं उत्पन्न झालेली असतात, पी सी ओ डी खूप जुना झालेला असतो. तर अशावेळी आपल्याला वंध्यत्वाची ट्रीटमेंट असं जरी आपण म्हटलं तरी पी सी ओ डीची मुळात ट्रीटमेंट करावी लागते, कारण पी सी ओ डीमध्ये आपल्याला माहिती आहे की हार्मोनल इम्बॅलन्स हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. व्यवस्थित हार्मोन नसल्यामुळे बीज तयार होत नाही, स्त्रीबीज व्यवस्थित तयार होत नाही. त्याच्यामुळे पी सी ओ डीची ट्रीटमेंट जर आपण अशा केसमध्ये सुरू केली तर त्याच्यामध्ये आपल्याला वंध्यत्वाचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स बघायला मिळतात. पी सी ओ डीमध्ये जे हार्मोनल इम्बॅलन्स असतात त्याच्यामुळे ओव्ह्युलेशन होत नाही, म्हणजे आपण स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया जी म्हणतो ती होत नाही, आणि स्त्रीबीज जर तयार झालं नाही तर अल्टिमेटली वंध्यत्व हे लक्षण आपल्याला दिसतं. अगदीच अगदीच, म्हणजे त्याचा जो परिणाम आहे तो खोलवर होऊ शकतो, पुढे जाऊन गंभीर परिणाम दिसून येऊ शकतात. मात्र याच्यावर 100% उपचार आहेत किंवा याच्यापासून दूर राहता येतं का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं ही डॉक्टर विद्या आणि डॉक्टर अविनाश यांच्याकडून घ्यायची आहेत. मात्र थोडंसं आपण थांबूयात, कारण साम संजीवनीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा साम टीव्ही. साम संजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. या ठिकाणी आपण पी सी ओ डी आणि वंध्यत्व याच्यावर चर्चा करतोय आणि डॉक्टर विद्या तसंच डॉक्टर अविनाश देवरे हे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेतोय कशा पद्धतीनं पी सी ओ डी होते, त्याची कारणं काय आहेत आणि त्याच्यावर उपचार आहेत का हे मात्र विचारायचं आहे आपल्याला. तर डॉक्टर अविनाश, तुमच्यासाठी हा माझा प्रश्न आहे तो म्हणजे पी सी ओ डी आणि मानसिक ताणतणाव याचा काही संबंध आहे का? अगदीच, महिला आणि मानसिक ताणतणाव याचा अतिशय जवळचा संबंध आहे बेसिकली, कारण आजची स्त्री हे सुपर वुमन आहे, कारण तिला घरातलंही सगळं सांभाळायला लागतं, नवऱ्याचा डबा, सासू सासऱ्यांचं जेवण, त्याच्यानंतर घरातली कामं, मुलांचा डबा, मुलांचा अभ्यास, त्याच्यानंतर ऑफिसला गेल्यानंतर तिथल्या ड्युटीज, तिथलं बॉसने दिलेलं असलं टार्गेट आणि तिथला करिअरमधला परफॉर्मन्स, हे सगळं सांभाळत असताना मात्र त्या स्त्रीला हे सगळं सांभाळून तिचं आरोग्य सांभाळायला लागतं. अल्टिमेटली ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जाताना मानसिक ताणतणाव हा मिळतोच, आणि आयुर्वेदामध्ये रसधातू जो दिलेला आहे, म्हणजे आपण ज्यावेळी अन्न खातो त्यावेळी त्यातून आधी रसधातू तयार होतो, त्याच्यानंतर रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे 7 धातू आपल्या शरीरात तयार होतात. त्यातला जो पहिला धातू आहे त्याचाच उपधातू म्हणून रज हा दिलेला आहे, की जो स्त्रियांमध्ये रजामध्ये कन्वर्ट होतो. अल्टिमेटली त्याच्या दृष्टीचं सगळ्यात पहिलं कारण हे चिंतनामच्या अतिचिंतनात, तर कुठलाही मानसिक ताणतणाव आला तर पहिले रसधातू दुष्ट होतो, तो त्याच्या उपधातूला म्हणजे रजाला दुष्ट होतो. अल्टिमेटली ब्लिडिंगमध्येही प्रॉब्लेम तयार होतात आणि मग क्लॉट्सच्या स्वरूपात ब्लिडिंग होणं किंवा पी सी ओ डी तयार होणं हे त्या महिलेमध्ये आढळायला लागतं. तर हल्लीच्या आय टी सेक्टरमुळे आणि लाईफस्टाईलमुळे हे चेंजेस खूप कमी वेळामध्ये बघायला मिळतात आणि 80% स्त्रियांमध्ये मात्र ही कॉमन कंप्लेन आहे की पी सी ओ डी आहे किंवा मेन्सेसमध्ये त्रास आहे, अगदी पेनफुल मेन्सेस हे सुद्धा त्याच्यामधलं एक लक्षण आहे, की प्रत्येक वेळी पाळीला येताना ओटीपोटात दुखणं हे देखील पी सी ओ डीचं एक लक्षण आहे. तर मानसिक ताणतणावामध्ये काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना जर आपण मनाचं आरोग्य सांभाळलं तर यातून लवकर बाहेर पडता येतं, आणि आयुर्वेद हे एकमेव शास्त्र आहे जे मनाची चिकित्सा करतं किंवा मनाचा अभ्यास करतं. अदरवाईज बाकीकडे सगळीकडे शरीराला दुरुस्त करणारी औषधं आहेत दुसऱ्या पाथींमध्ये, फक्त आयुर्वेदामध्ये मनावरती अभ्यास करून, म्हणूनच आयुर्वेदातली वैद्य जी ती रुग्णाच्या अतिशय जवळची असतात अगदी मनाने देखील, म्हणून आपण फॅमिली डॉक्टर ही जी कन्सेप्ट आहे ही पहिले आयुर्वेदामधली अजूनही कन्सेप्ट फॉलो होते. तर असेच एक कपल होतं माझ्याकडे आय टी सेक्टरमधलं, हस्बंड वाईफ दोघंही एकाच कंपनीत होते, फक्त एवढं की मिसेसचा जॉब हा मोठ्या पोस्टला होता मॅनेजर लेवलला आणि नवऱ्याचा जॉब हा थोड्याशा खालच्या पोस्टला होता, परंतु दोघांमध्ये फक्त ऑफिसमध्ये होईल तेवढंच कन्वर्जन व्हायचं, कारण दोघांमध्ये एवढं स्ट्रेस होता की ते घरी आल्यानंतर 8-8 दिवस एकमेकांशी बोलतही नव्हते, आणि विशेष म्हणजे दोघंही एकाच ठिकाणी जात असताना तो वेगळी गाडी घेऊन जायचा, ही तिची वेगळी 4-व्हीलर घेऊन जायचे, म्हणजे दोघांमध्ये बॉन्डिंगच तयार नव्हतं. अल्टिमेटली प्रेग्नन्सी राहण्याच्या अपेक्षा कशा ठेवणार तुम्ही? आपण शरीर दुरुस्त करू शकतो परंतु जोपर्यंत मनाने एकत्र येत नाही तोपर्यंत मात्र प्रेग्नन्सी राहणं हे अटळ आहे. तर ह्या गोष्टी बऱ्याचदा रुग्णांमध्ये आम्हाला बघायला मिळतात आणि आता आम्ही जे दैनंदिन बघतो तर काही स्त्रियांना फक्त मन मोकळं करण्यासाठी आयुर्वेद वैद्यांकडे येतात की माझ्या घरी एवढं सासूचा त्रास असतो किंवा नवऱ्याचं बोलणं असतं, तर हे मन व्यक्त करण्यासाठी फक्त ते वैद्यांकडे येतात आणि लिटरली बऱ्याच स्त्रिया रडल्यानंतर मन हलकं होतं, आणि ह्याच गोष्टीमध्ये आश्वासन चिकित्सा दिली तर अल्टिमेटली प्रेग्नन्सी राहण्याला लवकर मदत होते. तर फक्त मनाचा अभ्यास करून मनावरती जरी चिकित्सा दिली ना तरी देखील या गोष्टीमध्ये आपल्याला लवकर रिलीफ मिळतो. अगदीच अगदीच, मात्र याच्यापासून आपल्याला दूर कसं राहता येईल? दूर राहण्यासाठी आपण योगासन आहेत, प्राणायाम आहे किंवा एक सूर्यनमस्कारांचा जो व्यायाम आहे तो सगळ्यात चांगला, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची आसनं घडतात, आणि ओंकार जप सकाळचा 1-10 मिनिटासाठी जरी केला तरी आपला दैनंदिन ताणतणाव लांब होतो. बऱ्याचदा काय होतं, स्त्रिया म्हणतात मला वेळ नाही,
वेळ नाही हे फक्त कारण झालं. हल्ली आपण मनात ठरवलं तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत, आणि नाही ठरवलं तर त्याची भरपूर कारणं आपल्याला देता येतात. आज मोदी साहेबांसारखं व्यक्तिमत्व जर स्वतःसाठी एक तास वेळ काढू शकत असतील तर त्यांच्यापेक्षा आपण कोणीही मोठी व्यक्ती नाही किंवा बिझी व्यक्ती नाही आहे. म्हणून दिली जाणारी सगळी कारणं असतात बेसिकली की मला वेळ नाही, परंतु मनाने ठरवलं तर पहिले 8 दिवस जड जातात, नंतर मात्र एक अशी वेळ येते की ज्या दिवशी व्यायामाला आपण विसरलो तर त्या दिवशी काहीतरी चुकल्यासारखं फिलिंग होतं. आणि मी नेहमी रुग्णांना सांगतो की व्यायामाची एवढी सवय व्हायला हवी की ज्या दिवशी तुमचा व्यायामाला खाडा गेला त्या दिवशी आंघोळ न केल्यावर जे फिलिंग होतं ना तसं आपल्याला फिलिंग यायला पाहिजे. म्हणजे अल्टिमेटली आपण व्यायामाचे ॲडिक्ट होतो आणि हे व्यसन कधीही प्रत्येकाला हेल्दी ठेवणारंच व्यसन आहे. अगदीच अगदीच. आता माझा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॉक्टर विद्या यांच्यासाठी आहे. तुम्ही सांगितलं की आजकालची जी जीवनशैली आहे त्याच्यामुळे PCOD जी समस्या आहे ती वाढती आहे, मात्र त्याच्यावर 100% उपचार शक्य आहेत का, आणि ते असतील तर कोणत्या स्वरूपात आहेत? PCOD निश्चितच 100% उपचार शक्य आहेत. बरेचदा आपण असं पाहतो की जेव्हा मुलींमध्ये मासिक पाळी चालू होते आणि ती इरेग्युलर असते किंवा अनियमित असते तेव्हा असं बोललं जातं की जसं वय वाढेल तशी मासिक पाळी नियमित होईल, किंवा लग्नानंतर मासिक पाळी नियमित होईल, किंवा एक डिलिव्हरी झाल्यानंतर मासिक पाळी नियमित होईल. पण अशी आपोआप मासिक पाळी किंवा PCOD दुरुस्त होत नसतो, तर त्यासाठी औषधोपचार अतिशय आवश्यक आहे. त्याच्या औषधोपचारांमध्ये आयुर्वेदामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा औषधी आणि पंचकर्म अशी दोन्ही पद्धतींनी त्याच्यावरती आपल्याला ट्रीटमेंट करता येते. औषधांमध्ये आता सरांनी सांगितलं की रजक किंवा आर्तव हे जे आहे ते रसधातूचे उपधातू आहेत. आता रसधातू म्हणजे काय? तर आपण जो आहार घेतो आहोत तर त्याच्यापासून जे सार किंवा सत्व आपल्या शरीराला मिळत असतं त्याला रस असं म्हणतो. ते जर बिघडलं, म्हणजे ते जर जास्त पित्त वाढवणारं असेल तर आपण रसदग्ध झाला असं म्हणतो. तर ते जर बिघडलं तर त्याचा परिणाम आपोआपच मासिक पाळीवरती होणार असतो. तर हा रसधातू व्यवस्थित राहण्यासाठी शतावरीसारखी औषधं आहेत. शतावरी जी आहे ती रसधातूला उत्तम तयार करते, आणि रसधातू उत्तम झाल्यामुळे रज किंवा स्त्रीबीज जे आहे ते उत्तम तयार होतं. त्यानंतर सारिवा, मंजिष्ठा म्हणजे अनंतमूळ, गुलाब ही जी काही औषधं आहेत ही हार्मोनल इम्बॅलन्स दुरुस्त करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. त्याचा आपल्याला उपयोग करता येतो. सारिवाद्यासव, अशोकारिष्टा अशी जी औषधं आहेत आयुर्वेदामध्ये आपण त्याचा उपयोग करतो, ती याच्यामध्ये निश्चितच फायदेशीर आहेत. त्यानंतर त्रिफळा किंवा कोंबडनखी, त्याला कुकुटनखी असं सुद्धा आपण म्हणतो, ही जी औषधं आहेत ती रजस्त्राव जो आहे तो नियमित किंवा व्यवस्थित येण्यासाठी मदत करतात. तर अशा पद्धतीने वेगवेगळी औषधं, याच्यामध्ये अगदी कोरफड आहे, घरगुती औषधसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो की कोरफडीचा आपल्याला याच्यामध्ये उपयोग करता येतो, किंवा चंद्रप्रभावटी अशी जी काही आयुर्वेदिक औषधं आहेत त्याने आपण PCOD निश्चितच त्याची उपचार करू शकतो. त्यानंतर जो भाग येतो पंचकर्माचा, तर पंचकर्मामध्ये मुळात जे पंचकर्म आहे त्याला आपण उत्तरबस्ती असं म्हणतो. हे यातलं सगळ्यात महत्त्वाचं पंचकर्म आहे. याचा फायदा असा आहे की औषध आपण जे आहे ते गर्भाशयामध्ये सोडतो. याच्यामध्ये ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहू शकतो उत्तरबस्ती कशा पद्धतीने केला जातो. ही अतिशय सोपी आणि वेदनाविरहित अशी पंचकर्म ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकाराची भूल देण्याची आपल्याला गरज नसते. तर गर्भाशयामध्ये आपण जे औषध सोडतो ते दोन्ही नलिकांमार्फत गर्भाशय नलिकांमार्फत बीजांडापर्यंत जात असतं, आणि त्याद्वारे ते PCOD किंवा गाठी कमी करण्याचं काम करत असतं. तर हे पंचकर्म उत्तरबस्ती हे जे पंचकर्म आहे त्याचा PCOD कमी करण्यासाठी अतिशय फास्ट, म्हणजे खूप लगेच त्याचे आपल्याला रिझल्ट्स जे आहेत ते पाहायला मिळतात, आणि अतिशय उत्तम असं हे पंचकर्म आहे. बऱ्याचशा ज्या केसेस असतात ज्या वंध्यत्व म्हणून किंवा PCOD म्हणून आपल्या समोर येतात, ज्याच्यामध्ये 10 वर्ष 12 वर्ष मूल होत नाही, तर अशा केसेसमध्ये आपण उत्तरबस्ती करून त्याचे अतिशय सुंदर रिझल्ट 1-6 महिन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर हे पंचकर्म जे आहे याचा निश्चितच PCOD 100% बरा होण्यासाठी उपयोग होतो. अगदीच अगदीच. म्हणजे उत्तरबस्ती हे एक पंचकर्म आहे आणि त्याच्याबरोबर इतर देखील पंचकर्म असतील, आणि स्त्रीला स्त्रीत्व देणारी जी पाळी आहे ती योग्य आलीच पाहिजे, आणि त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे किंवा योगा थेरपी ही कशा पद्धतीनं काम करते या सर्वांची उत्तर आपल्याला डॉक्टरांकडून जाणून घ्यायची आहेत. मात्र थोडंसं आपण थांबूयात, कारण साम संजीवनीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा साम TV. साम संजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. या ठिकाणी आपण PCOD आणि वंध्यत्व याच्यावर चर्चा करतोय, आणि डॉक्टर अविनाश तसंच डॉक्टर विद्या देवरे हे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, कशा पद्धतीनं PCOD होतो किंवा त्याच्यावर उपचार काय आहेत ते देखील ते सांगतायत. आणि डॉक्टर विद्या यांनी सांगितलं होतं उत्तरबस्ती हा एक उपाय आहे त्याच्यावर, मात्र पुढे काय करता येईल तेही आपण डॉक्टर अविनाश यांना विचारूयात. तर डॉक्टर अविनाश, उत्तरबस्ती हा एक पंचकर्म आहे, यासाठी PCOD बरा होण्यासाठी त्याबरोबर इतर काही पंचकर्म आहेत का? हो, निश्चितच.
उत्तर वस्ती ही ट्रीटमेंट जी आहे ती स्थानिक लेवलला काम करते, म्हणजे गर्भाशय व त्याच्याशी रिलेटेड जे काही ऑर्गन आहेत त्याच्यावरती उत्तर वस्तीचा रोल होतो. त्याचप्रमाणे पी सी ओ डीमध्ये सगळ्या धातूंची दृष्टी झालेली असते, अगदी रसधातूपासून तर रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र इथंपर्यंतचे धातू खराब झालेले असतात. त्यामध्ये जर रिकव्हरी करायची असेल तर आपल्याला वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण यासारख्या प्रत्येक उपायाची गरज पडते. तर याच्यात आपण आधी केसचा स्टडी करतो, त्याच्यानंतर दोष कुठले जास्त वाढलेले आहेत त्याच्यानुसार आपण पंचकर्माचं सजेशन देतो. तर त्याच्यात वमन म्हणजे काय, औषधी उलट्या करून घेणं. नॉर्मली आपल्याला कधीतरी काही वेगळं खाल्लं गेलं तर उलट्या होतात, तर त्यामध्ये आपण गळून जातो कारण शरीरातला आवश्यक असलेले घटक आपल्या शरीराच्या बाहेर पडतात. अल्टिमेटली 4-5 उलट्या झाल्या तर आपल्याला सलाईन देखील लावायला लागते. परंतु आयुर्वेदातलं वमन म्हणून जे पंचकर्म आहे याच्यामध्ये काही प्रिपरेशन असतं, म्हणजे त्याला आधी औषधी तूप दिलं जातं ज्याला स्नेहपान म्हणतात, त्याच्यानंतर मसाज टिंबात केलं जातं ज्याला सर्वांग स्नेहन स्वदन आपण म्हणतो, आणि नंतर वमनसाठी एक औषधी डोस दिला जातो जेणेकरून उलटी शरीरातले जे अनावश्यक घटक आहेत, कफ आणि पित्त वाढलेलं असतं ते आपल्याला उलटीद्वारे बाहेर काढलं जातं. तर याच्यामध्ये कुठल्याही वैद्याकडे जाऊनच ही ट्रीटमेंट करावी, आणि ही योग्यरित्या केली तर लिटरली पी सी ओ डीचा आजार हा कमीत कमी वेळामध्ये कव्हर होतो. याच्यामध्ये आम्ही अगदी गॅरंटीने सांगू शकतो की 3-4 महिन्यांमध्ये पी सी ओ डीचा आजार आम्ही 80-90% कव्हर करतो, कारण एवढं त्या वमनाचं महत्त्व आहे. फक्त कंडिशन एवढीच आहे की मार्च आणि एप्रिल किंवा फेब्रुवारी मार्च एप्रिल ह्या 3 महिन्यांमध्ये वसंत ऋतू असतो, त्यावेळी वमनाची गरज जास्त भासते. तर त्या ऋतूमध्ये जर पी सी ओ डीचा पेशंट असेल तर आम्ही वमन हे प्राधान्याने करून घेतो. त्याच्यानंतर दुसरं पंचकर्म असतं ते विरेचन. विरेचन म्हणजे औषधी जुलाब करून घेणं. याच्यामध्ये देखील तशीच प्रिन्सिपल आपण आयुर्वेदात वापरतो की 6 दिवस तुम्हाला स्नेहपान दिलं जातं, आधी तूप घेणं, त्याच्यानंतर सर्वांग स्नेहन स्वदन मसाज टिंबात केलं जातं, नंतर औषधी डोस देऊन जुलाब करून घेतले जातात. तर अधोशाखा म्हणजे आपण जे ग्रहणीच्या खालचा पोर्शन आहे, पोटाच्या खालचा पोर्शन, तिथे पित्ताचा जो प्राबल्य असतं तर ते पित्त आपण बाहेर काढतो जुलाबाने. एवढं साधं सोपं प्रिन्सिपल आहे. तर नॉर्मल जे जुलाब होतात त्याच्यामध्ये शरीरातले पोटॅशियम किंवा चांगले घटक हे बाहेर पडतात म्हणून आपण गळून जातो, मग लिटरली सलाईन लावायला लागते. परंतु आत्ता देखील ह्या सीझनमध्ये माझ्याकडे विरेचनचे जे रुग्ण चालू आहेत तर लिटरली 25 जुलाब झाले तरी दुसऱ्या दिवशी पेशंट दवाखान्यामध्ये औषधं घ्यायला येतात. तर नॉर्मल जुलाब आणि विरेचन याच्यामध्ये हाच फरक होतो की शरीराला जे घटक आवश्यक नाही आहेत ते जुलाबाद्वारे बाहेर काढले जातात. तर अशा पद्धतीने वमन, विरेचन दोन्ही किंवा दोघांमधलं एक तरी ॲटलिस्ट करून घ्यायला लागतं. त्याच्यानंतरच्या महिन्यामध्ये उत्तर बस्तीसोबत आम्ही बस्तीचा एक सल्ला देतो. बस्ती म्हणजे काय, औषधी तेल किंवा काढा याचं मोशनच्या जागेतून एनिमा दिला जातो. तर याच्यामध्ये पेशंटच्या कंप्लेंटनुसार किंवा प्रकृतीनुसार द्रव्य बदलतात, औषधं बदलतात, बाकी प्रोसिजरची मेथड मात्र एकच असते. तर याच्यात तेल आणि काढा हा अल्टरनेट 1 दिवसाआड आपण 7 दिवस दवाखान्यामध्ये करून घेतो, ज्याला योग बस्ती असं म्हणतात. त्याच्या आधी देखील पूर्ण बॉडीला स्नेहन म्हणजे मसाज आणि स्टिंबात दिलं जातं, स्नेहन स्वदन, आणि मग बस्ती. आणि आपल्याकडे एक पद्धत आपण बघतो की मोस्टली माझ्याकडे बाहेरगावचे पेशंट येतात किंवा ज्यांना नेहमी फॉलोअप देणं शक्य नाही, तर अशा रुग्णांना मी तेलाचा बस्ती शिकून देतो आणि जो आपण घरी करायला देतो. त्याचे 2 फायदे होतात, एक तर घरी सांगितल्यामुळे एक तर रुग्णाचा वेळ वाचतो आणि दुसरी गोष्ट पेशंट कंटिन्यू ट्रीटमेंट घेऊ शकतो. कारण आज प्रत्येकाला पुण्यामध्ये येऊन ट्रीटमेंट घेणं किंवा स्पेसिफिक वेळ काढून घेणं शक्य नसतं. तर अशावेळी घरी आपण तेलाची बस्ती देतो की ज्याला तेलाचा डोस कमी झाला, जास्त झाला तर कुठलं कॉम्प्लिकेशन होत नाही म्हणून आपण एक घरी देऊ शकतो. काढ्याचा बस्ती तसाच घरी नाही घेता येत, जो निरो म्हटला जातो हा घरी नाही घेता येत, हा अंडर वैद्याच्याच दवाखान्यात घेतला जातो. म्हणून तेलाची बस्ती आपण घरी घेऊ शकतो, जेणेकरून डॉक्टरांकडे येण्याचा वेळही वाचतो आणि दुसरी गोष्ट कॉस्ट इफेक्टिव्ह पण होतं. म्हणजे आपल्याला दवाखान्यात जर 500 रुपये खर्च येत असेल तर घरी केल्याने 60-70 रुपयामध्ये ती ट्रीटमेंट संपते आणि सलग जास्त दिवसही घेता येते. कारण तेलाची बस्ती आम्ही 2-3 महिने सलग घ्यायला लागतो. जोपर्यंत हॉर्मोनल लेवल नॉर्मलला येत नाहीत पी सी ओ डीमध्ये तोपर्यंत तेलाच्या बस्तीचा फायदा होतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे तेलाचा बस्ती जो आहे तो अपान क्षेत्रावरती काम करतो, म्हणजे जो गर्भाशय स्थित अवयव आहे तिथेच ते तेल काम करतं, म्हणून हॉर्मोनल इम्बॅलन्स हा कमी वेळामध्ये कव्हर होतो, म्हणून त्या बस्तीचा फायदा आपल्याला जास्त मिळतो. ह्या छोटे छोटे उपाय जर आपण रेग्युलर केले किंवा अगदी दवाखान्यात जरी जाऊन केले तरी आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळतो आणि कमी वेळामध्ये पेशंट रिलीफ होतो. कारण आज अशी वेळ राहिली नाही की आजोबांनी औषध घेतलं आणि नातवाला गुण आला असं जे पूर्वी आयुर्वेदाच्या बाबतीत बोललं जायचं ती वेळ आता पहिल्यासारखी राहिली नाही. आत्ता आजार आहे तर तो लवकर बरा केला तरच रुग्ण आपल्याला फॉलोअपला येतात आणि अल्टिमेटली ती काळाची गरज देखील आहे. आज कोणी मला सांगितलं की डॉक्टर तुम्ही 6 महिन्याने बरं होणार आहात तर मीसुद्धा कुठल्या डॉक्टरकडे परत जाणार नाही, म्हणजे ही काळाची गरज आहे. त्याच्यामुळे आयुर्वेद आज एवढा ॲडव्हान्स झाला आहे की पंचकर्माच्या सोबतीला घेऊन आपण हा कमीत कमी वेळामध्ये कव्हर करू शकतो. सेम बस्तीनंतर नस्य असतं. नस्य म्हणजे काय, नाकात औषध सोडणं. ही अतिशय सोपी प्रोसिजर आहे.
याच्यामध्ये काय केलं जातं, एकदा तुम्हाला दवाखान्यात दाखवलं की नाकात तेल कसं सोडतो आपण, तर हा घरी करण्याचा उपाय आहे. मग याच्यासाठी वेगळा वेळही दिला जाण्याची गरज नाही आणि फारसं डॉक्टरांकडे जाण्याचीही गरज येत नाही. अच्छा, तर ह्या उपायाने काय होतं बेसिकली की शरीरामध्ये नाक हे शिरसोद्वारम म्हणजे आपले जे शिर आहे, डोकं आहे, मेंदू आहे, याच्यामध्ये जे हॉर्मोन्स कार्य करत असतात त्यांना नॉर्मल ठेवण्याचं काम नसल्याने होतं. म्हणून आपण जरी नाकात औषध सोडलं तरी स्त्रीच्या गर्भाशयातले हॉर्मोनल सिस्टीमवरती देखील त्याचं काम बघायला मिळतं. आणि ह्या गोष्टी फक्त आयुर्वेदामध्येच पॉसिबल आहेत, कारण याचं कनेक्शन आपल्याला ॲनॉटॉमिकली कुठे दिसत नाही की अशी कुठली वाहिनी नाही की जी आपल्याला गर्भाशयापर्यंत घेऊन जाईल मेंदूपासून. अगदीच. परंतु हे कार्य आम्ही पेशंटमध्ये अनुभव घेतो ज्यावेळी औषध दिलं जातं नसल्याचं आणि 3 महिन्यांनी फॉलोअप घेतला जातो, तर अल्टिमेटली त्याची हॉर्मोनल लेवल नॉर्मलला आलेली असते. सेम केस थायरॉईडमध्ये, PCOD मुळे जे थायरॉईडच्या लेवल बदललेल्या असतात त्यामध्ये देखील नसल्याचा फायदा चांगला जाणवतो. आणि असे अनेक पेशंट आहेत की ज्यांना फक्त आयुर्वेदिक औषधांनीच थायरॉईड नॉर्मल केलं जातं. तर हे छोटे छोटे उपाय असतात, हे रेग्युलर केले आणि सातत्य ठेवलं तर यातून लवकर बरं होता येतं आपल्याला. अगदीच अगदीच. म्हणजे एकंदरीतच एक जो गैरसमज आहे, आयुर्वेदातून खूप वेळ लागतो बरा होण्यासाठी कोणताही आजार, तो नक्कीच दूर झाला असेल. म्हणजे लवकरात लवकर यामुळे देखील बरं करता येतं. आणि डॉक्टर अविनाश, तुम्ही सांगितलेलं आहे की याच्यावर कोणत्या प्रकारचे पंचकर्म आहेत, मात्र त्याचबरोबर योगशास्त्र देखील आहे. तर डॉक्टर विद्या, तुम्ही काय सांगाल, योगशास्त्रातील जी योगा थेरपी आहे त्याचा कशा पद्धतीनं फायदा होतो PCOD वर? निश्चितच. PCOD मध्ये आपण पाहिलं की PCOD हा फक्त शारीरिक आजार नाही, त्याच्यामध्ये मानसिक विकारसुद्धा आहे. शारीरिक मानसिक असं दोन्ही पातळीवरती PCOD आहे. सरांनी आपल्याला सांगितलं की PCOD मध्ये मनाचा कसा संबंध आहे, तर याच्यामध्ये आपल्याला जी PCOD ची लक्षणं दिसतात आपण एका फोटोमध्ये पाहू शकतो. मी जी मगाशी सांगितली ती आपण थोडक्यात पाहूयात. तर त्या फोटोमध्ये तुम्हाला असं दिसेल की मुलींमध्ये शारीरिक लक्षणांमध्ये चेहऱ्यावरती लव येणं, त्यानंतर हनुवटीच्या खाली गालांच्या भोवती लव येणं, हे जी पुरुषांप्रमाणे दाढी मिशा येतात, हे PCOD चं एक क्रॉनिक स्टेज असं आपण समजतो. क्रॉनिक म्हणजे खूप जुना झालेला आजार. याच्याबरोबरच अतिरिक्त वाढलेलं वजन, त्यानंतर त्यांची होणारी चिडचिड किंवा मूड स्विंग, ही जी आहे ती मानसिक लक्षणं. तर अशा दोन्ही पद्धतीची लक्षणं आपल्याला PCOD मध्ये पाहायला मिळत असतात. तर शारीरिक आजारासाठी आपण औषधोपचार आणि पंचकर्म करू शकतो, पण मानसिक पातळीवरती योगा आपल्याला इथे उपयोगी होणार आहे. तर याचंच एक उदाहरण म्हणजे चिंचवड गावातून आपल्याकडे एक मुलगी येत होती. तिचा अगदी लग्नाचं वय झाल्यानंतर मी मगाशी म्हटलं तसं की आपण खूप उशिरा ट्रीटमेंट सुरू करतो, हे जनरली प्रॅक्टिसमध्ये लक्षात येतं की खूप उशिरा आपण त्या बाबतीत जागरूक होतो. तर अगदी लग्न जवळ येऊन ठेपलेलं आहे आणि तिची हे असं सगळी PCOD ची लक्षणं म्हणजे वजन वाढलेलं आहे, चेहऱ्यावरती लव आहे, चेहरा बेडप, शरीर बेडप झालेलं आहे. तर अशा वेळी तिची आई तिला घेऊन आली की हिचं आम्हाला आता लग्न करायचं, पण तिला कोणीच पसंत करत नाही. तर अशा वेळेला वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन आपण तिला औषधोपचार, पंचकर्म आणि योगा अशा सर्व पद्धतीची ट्रीटमेंट याच्यामध्ये चालू केली. अच्छा, त्याच्यामध्ये आपल्याला मेन फायदा हा झाला की औषधोपचार आणि पंचकर्माला जो मानसिक बळ मिळाला पाहिजे, म्हणजे त्या पेशंटची जी मानसिक लक्षणं आहेत किंवा जी तिचा न्यूनगंड जो तिच्यामध्ये निर्माण झालेला होता हे सगळ्या शारीरिक बदलांमुळे, किंवा मी बरी होईल की नाही, किंवा मी मला काही ही वेगळी लक्षणं दिसत आहेत तर हे कमी होईल की नाही, हा जो काही मानसिक न्यूनगंड तिच्यामध्ये निर्माण झालेला होता तो कमी करण्यासाठी इथे अर्थातच आपल्याला योगोपचारांचा उपयोग झाला. तर त्याच्यामध्ये तिच्या ट्रीटमेंटमध्ये जसं आपण पंचकर्म, उत्तरबस्ती हे जे सगळं आहे त्याच्याबरोबरच आपण तिला काही आसनं चालू केली, जसं भुजंगासन किंवा हलासन, धनुरासन, ही अधोदरावरती म्हणजे पोटावरती काम करणारी आसनं आहेत. त्यामुळे गर्भाशय आणि गर्भाशयाशी संलग्न जे काही ओव्हरीज आणि जे काही इतर अवयव आहेत त्याच्यावरती आपल्याला त्याचा चांगला परिणाम झालेला दिसतो. त्यानंतर प्राणायाम आपल्याला माहिती आहे, प्राणायाम हे वातावरती काम करणार आहे. वातदोष जो आहे त्याचं नियमन किंवा नियंत्रण करणारा असं हे प्राणायाम आहे. शरीरातल्या प्रत्येक पेशीला उत्तेजना देण्याचं काम ते करतो. तर प्राणायामामुळे जसं अनुलोम विलोम, कपालभाती, भ्रामरी हे जे सगळे प्राणायाम, उज्जयिनी हे जे आपण करतो, त्यांनी सर्व रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे आहे त्याला उत्तेजना मिळण्याचं काम होतं आणि आपलं काम किंवा आपलं उपचार जे आहेत ते फास्ट व्हायला मदत होते. त्यानंतर मेडिटेशनचा पण याच्यामध्ये अतिशय उपयोग आहे, कारण आपण पाहतो आत्ताच आपलं जे आयुष्य आहे ते अतिशय धकाधकीचं आहे. याच्यामध्ये 4-5 तास निवांत झोप घ्या असं म्हटलं तरी सुद्धा पेशंटना पुरेसा वेळ नसतो. तर 4-5 तासांची विश्रांती ही जर 5 मिनिटाच्या मेडिटेशनमध्ये आपल्याला मिळणार असेल
आपल्याला माहिती आहे मेडिटेशनमध्ये 5 मिनिट जरी आपण ओंकार जप केला किंवा ओमच्या याच्यावरती मन एकाग्र केलं किंवा साधं श्वासांवरती जरी आपण मेडिटेशन केलं, श्वासांवरती मन एकाग्र केलं, तरी 5-6 तासांची शारीरिक विश्रांती मिळाल्याचा अनुभव आपल्याला याच्यामध्ये होतो. तर अशा पद्धतीने सर्व योगोपचार आणि पंचकर्म औषधं ह्या सगळ्यांचा जेव्हा आपण उपयोग PCOD रुग्णांमध्ये करतो तेव्हा अर्थातच आपल्याला रिझल्ट अतिशय लवकर मिळतात आणि अतिशय उत्तम पद्धतीचे. म्हणजे एकदा पेशंट PCOD बरा झाल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याला PCOD होण्याचा त्रास होत नाही. तर ह्या गोष्टी आपण पुढे कंटिन्यू चालू ठेवल्या, व्यवस्थित आपल्या जीवनशैलीमध्ये त्याचा जीवनशैलीचा जर भाग बनवला तर निश्चितच आपल्याला त्याचा लाईफटाईमसाठी उपयोग होतो. अगदीच अगदीच. म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की ही जी PCOD समस्या आहे ती मुळापासून नष्ट करण्यासाठी पंचकर्म आहेत आणि त्यासोबतच योगा थेरपी ही देखील आहे. म्हणजे दोन्हींचा संगम करून ही जी गोष्ट आहे, ही जी समस्या आहे, त्याला मुळापासून नष्ट केलं जातं. मात्र त्याचबरोबर डॉक्टर अविनाश, तुम्ही सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी की सिस्ट असतात PCOD, तर त्या सिस्टचे कोणकोणते प्रकार असतात? सिस्ट म्हणजे काय? अगदी छोट्या छोट्या गाठी तयार होणं. ओवरी हा स्त्रीमधला उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही बाजूला असतात गर्भाशयाला, तर राईट ओवरी लेफ्ट ओवरी त्याला कनेक्ट करणारी फॅलोपियन ट्यूब जी गर्भाशयामध्ये कनेक्ट असते. अच्छा. तर ह्या ओवरीजला छोट्या छोट्या गाठी तयार होतात, ह्या अगदी पाण्यासारख्या असतात बऱ्याचदा, त्याला ओव्हरिन सिस्ट असं म्हणतात PCOD. सेम दुसरा एक प्रकार असतो की जो उष्णतेमुळे तयार होतो, त्याला हिमरेजिक सिस्ट म्हणतात. त्याच्यात रक्ताची दृष्टी जास्त होते, म्हणजे त्या छोट्या छोट्या रक्ताच्या गाठी त्या ओरीला तयार होतात. तर हे अल्टिमेटली ज्या स्त्रियांमध्ये उष्णतेचा त्रास आहे त्यांना हे कॉमनली बघायला मिळतं. अच्छा. तर याच्यामध्ये काय करतो आपण की ट्रीटमेंटमध्ये जे हिमरेजिक सिस्ट आहे त्याला आपण तिथल्या ठिकाणी लीच थेरपी करतो. त्याची एक स्लाईड पण आपण बघूयात लीच थेरपीसाठी. तर ते लीच थेरपीमध्ये आपण छोटे जळू किडे असतात छोटेसे, तर हे दूषित रक्त फक्त काढून घेतात आणि हा वरून लावण्याचा भाग आहे. म्हणजे हा असं नाही की तिथे गर्भाशयाला लावला जातो, परंतु बेंबीच्या खाली जिथे आपल्याला ओवरीचं लोकेशन असतं तिथे ती लीच लावली जाते. अल्टिमेटली ती बाहेरून प्रिक करते आणि तिथलं खराब रक्त ती स्वतःच्या शरीरात शोषून घेते. तर चांगलं रक्त मात्र ती कधीच घेत नाही. म्हणजे निसर्गाने ही आपल्याला दिलेली दैवी देणगी आहे. तर याचा वापर पूर्वी राजांसाठी किंवा जे नाजूक लोक आहेत या लोकांसाठी केला जायचा. अल्टिमेटली आता याचा वापर वाढलाय. अच्छा. आणि ह्या लिचमुळे किंवा ह्या जळूमुळे आपल्याला कमी वेळामध्ये हा त्रास कव्हर झालेला दिसतो. अच्छा. अल्टिमेटली पोटातून पण पित्त कमी होण्याची औषधं घेणं आणि ही लिच थेरपी एवढं केलं तर हिमरेजिसिस पासून आपण बरं होऊ शकतो. अच्छा. म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की त्याच्यासाठी उपचार हे अव्हेलेबल आहेत, फक्त त्यानुसार ते गेलं पाहिजे आणि योग्य तज्ज्ञांकडे आपण गेलं तर योग्य उपचार हे वेळीच आपल्याला घेता येतील. आणि त्याचबरोबर आपल्याला आणखी बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायच्या, त्यामध्ये PCOD म्हणजे आहार कशा पद्धतीचा असावा किंवा घरगुती टिप्स काय आहेत, उपाय काय आहेत आणि संदेश देखील काय आहे, या सर्वांविषयी आपण बोलणार आहोत. मात्र थोडंसं आपण थांबूयात कारण साम संजीवनीमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा साम TV. साम संजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर अविनाश आणि डॉक्टर ज्या आहेत आपल्यासोबत त्या म्हणजे विद्या देवरे, आणि हे दोघंही आपल्याला PCOD आणि वंध्यत्व याच्यावर उपचार सांगतायत, ते कशामुळे होते ते देखील सांगतायत आणि त्याचबरोबर याच्यामध्ये पंचकर्म असेल किंवा योगा थेरपी आहेत त्यांचा कशा पद्धतीनं फायदा होतो तेही त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र त्याचबरोबर आपण जो दररोज आहार घेत असतो त्याचा देखील कशा पद्धतीनं फायदा होणार आहे तेही आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर डॉक्टर विद्या, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जेव्हा PCOD असते त्यावेळेला आपला आहार कशा पद्धतीचा असावा? बरोबर. हा एक अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारला, कारण आपण आयुर्वेद म्हटलं की पथ्य आणि अपथ्य, म्हणजे काय खावं आणि काय खाऊ नये याचा विचार हा अनुषंगाने येतोच आणि तो यायलाच पाहिजे. कारण पथ्य ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपला आजार वाढण्याचं प्रमाण वाढतं, कमी होतं किंवा त्या आजाराला अटकाव होतो. तर कुठलाही आजार निर्माण होऊ नये म्हणूनही आपण आहारातले काही नियम पाळत असतो किंवा आजार निर्माण झाल्यानंतर तो लवकर बरा व्हावा यासाठी सुद्धा आपण आहारातले नियम पाळत असतो. आता कुठलाही आजार आहे किंवा PCOD आहे तर आपलं सगळंच खाणं बंद होईल का? तर असं नाही. त्याच्यामध्ये जर आपण सारासार विचार केला तर आहार PCOD आपल्याला संतुलित आहाराचं अतिशय महत्त्व आहे. संतुलित आहार म्हणजे सगळ्या प्रकारचे जी पोषक घटक आहेत, पोषक तत्व आहेत, ती शरीराला मिळाली पाहिजेत. कारण आपल्याला माहिती आहे की प्रथिनांपासून आपले जे शरीरातले हार्मोन्स आहेत ते बनत असतात. तर ही प्रथिनं जर पुरेशा प्रमाणामध्ये शरीरात गेली तर हार्मोनल इम्बॅलन्स कमी होतो. तर त्या दृष्टीने प्रथिनयुक्त आहार म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी आहेत, जर कोणी मांसाहार घेत असतील तर अंडं आहे, दूध आहे,
त्यानंतर रक्त वाढवणारे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये खजूर आहे, गाजर आहे, बीट आहे, हे सोपे सोपे पदार्थ जे पचायला सोपे असतात आणि त्याच्यातून आपल्याला भरपूर पोषण तत्व मिळतात, याचा आहारामध्ये निश्चितच उपयोग करायला हवा. अच्छा, त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते म्हणजे आहार वेळच्या वेळी घेणं याच्यामध्ये अतिशय आवश्यक आहे. कारण आपण पाहिलं की जो आहार रस आहे त्याच्यापासूनच रजाची उत्पत्ती होणार आहे. तर आपलं जेवण वेळच्या वेळी नसेल, आहाराच्या वेळा जर पुढे मागे होत असेल, जॉबमध्ये असू दे किंवा कॉलेजमुळे असू दे, तर जेवण जर वेळच्या वेळी नसेल तर तयार होणारा आहार रस जो आहे तो आम्ल किंवा आंबट किंवा विदग्ध असा तयार होणार आहे. जसं सरांनी सांगितलं की सिस्टचा जो हिमरेजिक नावाचा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये पित्त वाढल्यामुळे तो सिस्ट रक्तस्रावजन्य सिस्ट तयार होतो हे आपण पाहिलं, तर आहाराच्या वेळा जर अनियमित असतील तर त्याच्यामुळे हा परिणाम आपल्याला झालेला दिसतो. तर आहाराची वेळ आपली कशी असायला हवी, तर मध्यान्हीचं जे जेवण आहे ज्याला आपण लंच म्हणतो, तर जेव्हा सूर्य डोक्यावर असतो म्हणजे जेव्हा पित्त भरपूर वाढलेलं असतं प्रकृतीमधलं तेव्हा आपल्या शरीरामध्ये आहार जायला पाहिजे. जर आपण 12 वाजता जेवण करायला हवं ते जर तुम्ही 4 वाजता जेवण करत असाल तर ते वाढलेलं पित्त जे आहे ते असे पित्ताचे दुष्परिणाम तयार करतं. त्यानंतर डायरेक्ट दुपारचं जेवण करण्याची बऱ्याच महिलांना सवय असते, कारण त्यांचं रोजचं रुटीन जे आहे मुलांना शाळेत पाठवणं, डबे करणं, बाई येते, पाणी येतं, अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या मागे बरेच व्याप असतात, तर त्याच्यामध्ये नाश्ता त्या करत नाहीत. हो, हा नाश्ता जर स्किप झाला तर ते जे वाढलेलं पित्त आहे ते पुन्हा शरीरातलं पित्त वाढवणार आहे. त्यामुळे 8 ते 9 च्या दरम्यान तुम्ही पुरेसा नाश्ता करणं अपेक्षित आहे. दूध घेतलं पाहिजे किंवा फळं आपण त्या वेळेला घेऊ शकतो. आणि रात्रीचं जे जेवण आहे तर ते शक्यतो सूर्यास्ताच्या वेळेला, अगदी सूर्यास्ताच्या वेळेला शक्य नसेल तर 7 ते 8 च्या दरम्यान तरी करणं आपण अपेक्षित आहे. आपण जर 10 वाजता जेवण करून लगेच झोपलो तर त्या आहाराचं व्यवस्थित पचन होणार नाही आणि त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळे आजार तयार होतील. तर हे आहार कोणता घ्यावा आणि कसा घ्यावा याच्या बाबतीत हे साधारण नियम झाले. त्यानंतर आपण पाहतो की जी कुमारवयीन मुली आहेत, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली आहेत, तर त्यांना शक्यतो घरून डबा नेणं आवडत नाही. घरातली पोळी भाजी मित्रमैत्रिणींबरोबर खाणं त्यांना लाज वाटते, आवडत नाही, तर बाहेरचं खाण्यावरती त्यांचा जास्त जोर असतो. तर सगळ्या आई आयांनी याच्यावर कटाक्ष ठेवला पाहिजे की आपली मुली बाहेरचं खाणार नाहीत, कारण बाहेरच्या पदार्थांमधून शरीराला कुठल्याही प्रकारचं पोषण मिळत नाही. घरातलं आणि जेवढे पौष्टिक पदार्थ त्या खातील तेवढं महत्वाचं आहे. त्यानंतर स्त्रियांना एक विशेष अशी सवय असते की खूप प्रमाणात उपवास करतात, खूप शिळं अन्न त्यांच्या आहारामध्ये असतं, तर उपवास करणं किंवा शिळं खाणं याच्यामुळे सुद्धा पीसीओडी किंवा पीसीओडीच्या अनुषंगाने जे वजन वाढतं हे सगळे त्रास वाढलेले आपल्याला दिसतात, तर हे आपण टाळलं पाहिजे. म्हणजे पोषक आहार आणि तो सुद्धा वेळेवर घेणं, घरगुती आहार खाणं, शिळं न घेणं हे याच्यामधल्या आहाराच्या महत्वाच्या सांभाळायच्या गोष्टी आहेत. या जर आपण सांभाळल्या तर आपण पीसीओडी टाळूही शकतो आणि लवकरात लवकर बराही करू शकतो. म्हणजे आहार तर आहेच, महत्वाचा आहे तो, मात्र त्याचबरोबर काही घरगुती टिप्स आहेत का, म्हणजे घरगुती उपाय आहेत का ज्यामुळे पीसीओडी सारखा जो आजार आहे तो बळावणार नाही? घरगुती उपाय याच्यामध्ये अतिशय सोपे आहेत. जसं मी म्हटलं की आपण कोरफडीचा याच्यामध्ये उपयोग करू शकतो. कोरफडीचा थोडासा गर जर आपण चावून खाल्ला तर कोरफड ही पीसीओडीचे सिस्ट किंवा गाठी विरघळण्यासाठी खूप मदत करते. त्यानंतर दुसरं म्हणजे गुलकंद जो आपण गुलाबापासून बनवतो, हा अतिशय थंड आणि त्याच्यामध्ये प्रवाळ वगैरे अशी औषधं आपण त्याच्यामध्ये मिक्स केलेली असतात. तर गुलकंद दररोज सकाळी जर 1 कप दुधामध्ये आपण घेतला तर त्याच्यामुळेही आपण पीसीओडी टाळू शकतो. गुलकंदाचा दुसरा फायदा असा होतो की त्याचा आपल्या त्वचेवरती किंवा हिमोग्लोबिन वाढून आपली त्वचेची कांती जी आहे ती सुद्धा खूप सुंदर होते. तर हा एक अतिशय घरगुती करण्यासारखा उपाय आहे. त्यानंतर हळद आपल्याला माहिती आहे, हळद जी आहे ती दुधामध्ये जर टाकून घेतली तर ती थोडीशी उष्ण आणि सर्व प्रकारचं रक्त जे आहे ते सुधारणारी असते. त्यामुळे पीसीओडीमध्ये हळद 1 चिमूटभर जर दुधामध्ये आपण टाकून घेतली तर त्याचा सुद्धा निश्चित उपयोग होतो. त्यानंतर सोपी औषधं आहे, जसं मंजिष्ठा आपल्या सर्वांना माहिती आहे किंवा शतावरी आपल्या सर्वांना माहिती असते. तर ह्या शतावरीचा, मंजिष्ठाचा, त्याच्यापासून तयार होणारी जी औषधं आहेत, महामंजिष्ठादी किंवा शतावरी कल्प, हे आपण घरच्या घरी दुधामध्ये मिक्स करून निश्चितच घेऊ शकतो. अगदीच. त्यामुळे पीसीओडीचा आजार जो आहे तो टाळण्यासाठी म्हणा किंवा तो होऊ नये याच्यासाठी हे आपण दैनंदिन आपल्या आहारामध्ये जर ठेवलं तर आपण निश्चितच त्याचा फायदा मिळू शकतो. अगदीच अगदीच. म्हणजे या ठिकाणी असं म्हणता येईल की प्रत्येकाला वाटत असतं की हा आजार होऊच नये, आणि जर झाला असेल तर तो कशा पद्धतीनं आपण आटोक्यात ठेवू शकतो किंवा त्याला संपवू शकतो याचा विचार प्रत्येक जण करत असतं. तर जाता जाता काय सल्ला द्याल डॉक्टर अविनाश तुम्हाला मला विचारायचं आहे, हे जे काही आपल्याला बघतायत, जे लोक बघतायत ज्यांना पीसीओडीचा त्रास असेल आणि ज्यांना असं वाटत असेल की हा त्रास होऊ नये, त्यांच्यासाठी काय सांगाल? बेसिकली काय होतं की पीसीओडी झालं की महिलांना शक्यतो ॲलोपॅथीची आवड होते की आपण लवकर बरं व्हावं यातून म्हणून ॲलोपॅथीकडे जातात.
अल्टिमेटली ज्यावेळी प्रेग्नन्सी राहत नाही त्यावेळी हॉर्मोनल गोळ्या देऊन पाळी रेग्युलर केली जाते, परंतु शरीरातले नॅचरल जे हॉर्मोन्स आहेत ते बाजूला होतात कारण त्यावेळी ते कमी पडतात आणि सप्लिमेंट देऊन मात्र पाळी आणली जाते. तुम्हाला दिसताना भरपूर दिसतं परंतु हातात काहीच येत नाही, प्रेग्नन्सीच राहत नाही. अशा वेळी प्रेग्नन्सीसाठी बीज वाढवण्यासाठी देखील गोळ्या दिल्या जातात, त्याच्यानंतर बीज फुटण्यासाठी देखील इंजेक्शन दिलं जातं. एक साधं उदाहरण आहे, आपण 5वीच्या मुलाला 10वीची परीक्षा द्यायला नाही सांगू शकत कारण त्याला तेवढी कॅपॅबिलिटी नसते त्याच्या ब्रेनची. सेम बीजाचं होतं, ज्या बीजाला नॅचरली ते वाढत नाहीये आणि तुम्ही टॅबलेट इंजेक्शन देऊन वाढवताय किंवा फोडताय तर अल्टिमेटली त्याने प्रेग्नन्सी राहत नाही. याच्या विरुद्ध मात्र आयुर्वेद विचार करतं नेहमी, कारण रसधातू चांगला करणं, त्याच्यापासून रज चांगला तयार करणं, मेन्सेस नॅचरली रेग्युलर करणं, त्याच्यानंतर बीजवाढीसाठी नैसर्गिकरित्या औषधं दिली जातात, तेलाचे बस्ती घरी दिले जातात जेणेकरून हॉर्मोनल लेवल नॅचरली नॉर्मलला होतात. बीज जे वाढतं ते हे नैसर्गिकरित्या वाढतं आणि नैसर्गिकरित्या फुटतं देखील. म्हणजे आतापर्यंत आमच्या सोनोलॉजिस्टने इतके पॉझिटिव्ह फीडबॅक दिलेले आहेत की डॉक्टर हे आम्हाला आधी कधीच बघायला मिळालं नव्हतं या पर्टिक्युलर पेशंटमध्ये. तर हे फीडबॅक जे आहेत ते मात्र आयुर्वेदाला प्रमोट करून जातात किंवा अगदी दुसऱ्या शास्त्रातले डॉक्टर ज्यावेळी आयुर्वेदाविषयी चांगली मतं देतात त्यावेळी खरोखर मनाला एक चांगलं वाटतं की आपल्या आयुर्वेदामध्ये एवढं पोटेन्शियल आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. फक्त एवढंच आहे की प्रत्येकाने आयुर्वेदाचं अनुकरण करावं किंवा औषधी उपचार घ्यावेत जेणेकरून नॅचरली आपल्याला प्रेग्नन्सी राहायला मदत होते. अगदीच. तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत हे केले गेले पाहिजेत. म्हणजे आयुर्वेदावरती तेवढी श्रद्धा ठेवायची, डॉक्टरांवरती तेवढी श्रद्धा ठेवा आणि रेग्युलर औषधं घ्या. हो, आपली लाईफस्टाईल चांगली असेल तर कमीत कमी वेळामध्ये आपण यातनं बाहेर पडतो. हो हो. आणि अतिशय साधे साधे उपाय असतात. म्हणजे काय होतं, आजकाल रुग्णांना असं मत असतं की डॉक्टर ते कडू औषधं द्या परंतु व्यायाम नका सांगू. म्हणजे एवढं आळस आता लोकांच्या याच्यामध्ये भिनलाय तर बेसिकली याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. सगळ्यात आधी तुम्ही तुमचं दिवसाचं रुटीन फिक्स करा, त्याच्यानंतर व्यायामाला किती वेळ देतोय आपण, जेवणाच्या वेळा फिक्स ठेवायला हव्यात, झोपण्याची वेळ फिक्स ठेवायला हवी. ह्या गोष्टींना जर नियम व्यवस्थित आपण आटोकाटपणे पाळले तर यातून लवकर आपल्याला बाहेर पडता येतं. अगदीच अगदीच. म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की आपलं जे जेवण आहे ते व्यवस्थित ठेवायला पाहिजे, त्याचबरोबर आपल्या झोपेची वेळ आहे किंवा त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी आहेत, व्यायाम आहे, योगा आहे किंवा आपली जी दिनचर्या आहे ती जर आपण व्यवस्थित ठेवली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही आणि आयुर्वेदामध्ये तो मुळापासून नष्ट करण्यासाठी देखील बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते देखील आपण बऱ्या करू शकतो. त्यामुळे विश्वास ठेवायचा आणि योग्य तज्ज्ञांचा जर सल्ला आपण घेतला तर तो नक्कीच बरा होऊ शकतो. दरम्यान डॉक्टर विद्या आणि डॉक्टर अविनाश आपलं खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन हे आमच्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल. आणि यासोबतच आजच्या आपल्या साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा साम टीव्ही.